सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागताचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. मात्र रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतीय आणि ओमायक्रोनचा शिरकाव देखील झालाय आणि याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. हा धोका रोखण्यासाठी जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्यात आलेत. आज संध्याकाळपर्यंत याबाबतची नियमावली सुद्धा जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 31st आणि नववर्षाच्या स्वागताच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पर्यटकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस बंधनकारक केले जाणार आहेत. शिवाय नियम मोडणाऱ्या व्यक्तींना केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये सध्या दररोज 40 ते 50 नव्या कोरोना रुग्णांची भर पडतीय. शिवाय पनवेलमध्ये ओमायक्रोनचे 5 रुग्ण सापडलेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नववर्ष स्वागताचे जे कार्यक्रम असतील त्यावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये 50% वाढ झाली आहे. तर गेल्या 6 दिवसात रुग्णांच्या संख्येत तिपटीनं वाढ झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली आहे. तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात आता आणखीन काही लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लसीकरणावर भर देण्यात येतो आणि अशातच लसींची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या 82 वर गेली आहे. आणखी 28 विद्यार्थी कोरोना आणि 3 कर्मचारी शिवाय आणखी काही जण सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. विद्यालयामध्ये 460 विद्यार्थी आणि 51 शिक्षक आणि कर्मचारी आहेत. 307 विद्यार्थी निवासी आहेत. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आले. ठाणे शहरामध्ये ओमायक्रोन बाधित रुग्णांची संख्या आता वाढत चाललेली आहे. आतापर्यंत शहरात 7 जणांना या घातक व्हेरियंटची लागण झालेली आहे. यापैकी 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 4 जणांवर पार्किंग प्लाझा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण आढळून येत असताना महापालिका आता सावध झाली आहे. आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी महत्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोविड प्रतिबंधक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन सजग आणि सतर्क राहण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि इयर एंडला होणारी गर्दी लक्षात घेऊन 31 डिसेंबरला रात्री 9 वाजल्यापासून ते 1 जानेवारीला सकाळी 6 पर्यंत शिर्डीचं साई मंदिर आता दर्शनासाठी बंद असेल. तसंच पुढचे आदेश येईपर्यंत रात्री 10:30 होणारी शेजारती आणि 4:30 होणारी काकड आरती याला भाविकांना प्रवेश मिळणार नाही असं संस्थांना आता जाहीर केलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे